बर तो मी देऊन आलाय सा खाते का बनाल माय लेकर होय होय माझे आजी पण रे काव बघत होता फुलांत आम आणि या शेळ्या काय करत होत्या इथं बंद 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 कर बेतन तू बुट काढ आणि पाटर तू बार बार सोडून सैन्य दलातील जवान लहुराज हराळे हे बघ ती मागली बार दिगे बेतन सोड तकडे जा पडले कडला आता पाय बांध माझा जरा त्याचं चेक जावायचं सर माग पाठीमध्ये सर माग सर आदर्श पाय बांध जरा आधी बाजी टाक जरा पुन्हा पाय मुटकुवर कर बादली बोटून घे अलीकडे बादली पुटली तर तोडते पाण्याच्या निचळा म्हणून वर हे करा बादली ओढून घे डायरेक्ट बांध त्याला ए लव डायरेक्ट दाव बांध तुला कासराची आमच्या भोजी आवडेल का कासराच्या यायचं ना कुकरू घालायला ती जी वडणी सोडली शिवाय तुला कुकरू घालता येत नाही हा धर कासरा वडून जे आमच्या ना जे कासरा धर त्याला बाजी झाल्या नवो माग सरून कासरा धर दाबून
दम वाटल को दम ये तुम चाह आई तो ना मानपुर का सर मार गए ना अरे डायरेक्ट दाव्याला बांधा कि छातीला बांध मरत नाही बांध दे आणि बादलीतलं पाणी ओत वड मरत नाही वड दे काय होत नाही त्याला पाणी होत त्या बादलीतलं सगळं गजबन घालू दे जमा त्याला घातल्यानंतर पाणी मनान होते कमी ए आमच्या फोन कोण माझं ए आमल्या फोन बघ वर वड वड तू काय होत नाही वड 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 आता काय बांधायची गरज आहे त्याच इथं आणि या पायऱ्यावरनं शाबास भारतीय सैन्य दलातील जवान लहुराज हराळे यांनी आपल्या कीर्तीला नावाला साजेसं काम केलंय त्याबद्दल सगळ्यांच्याकडून त्याचं अभिनंदन आणि आमचा महादेव सोलनकर अत्यंत शूर धाडशी कोकरू विहिरीत पडल्याचं बघून आरडाओरडा केल्यानंतर पट्ट्यानं एका क्षणाचा विलंब न लावता एवढ्या खोल विहिरीत उडी मारली आणि आता विहिरीला पायऱ्या नाही त्यामुळे ही सगळी अडचण या ठिकाणी निर्माण झाली एव्हरेस्ट शिखर त्याने कधी पार केला नाही मात्र एव्हरेस्ट शिखर पार केल्यासारखीच ही कामगिरी महादेव सोलनकर यांनी या ठिकाणी पार पाडली आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीनं महादेव सोलनकर यांचं जाहीर अभिनंदन शाबास येळकोट येळकोट जय मल्हार शाबास खोंड कसले ती असं पाहिजे काम आणि आता सर मग माधव कशी उडी टाकला जो बाबा काय काय झालं होतं सांग जरा दमभर आहे सांग सांग कसं धाडस केलं काय वाटलं तुला हा बोल दम भरला जर हा ए लवरा तू भी थांब बाबा तुझ हा बाईट घ्यायचं आम्हाला हा बोल काय झालं कसं कळाल तुला कोकरू पडले ते खातीस कटत होतो आणि शेळ्या इथे हिंडत होत्या आणि इकडून अण्णा ओरडत होते कोकरू हिरीत पडलंय हिरीत पडलंय म्हणून तिकडून पळत आलो आणि हिरीमध्ये उडी मारून कोकराला पकडलं महादेवला या कामात ज्या लहुराज हरायन मदत केली त्याची एक प्रतिक्रिया घेऊया लहुराज काय झालं होतं सांग जरा कशा पद्धतीनं तुम्ही कोकराचे जीव वाचवले
मी हिरे मध्ये उतरलो रस्सी खाली टाकली त्याबरोबर बकेट बांधलं बकेट बरोबर बांधून खाली सोडल्यानंतर त्यामध्ये माझ्या सोलंगरने उकरू त्या मला बांधले त्यानंतर कोकराला मी वर वरती काढलं तशा पद्धतीने कोकरा जीव वाचवतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लहुराज गावाकडे आला होता आणि घरीच होता सुट्टीवरती असल्यामुळं तो या ठिकाणी उपयोगी पडला धावून आला मत्तेला आणि लहुराजाने महादेवनं या कोकराचे प्राण वाचवलेले आहेत एक जीव वाचवलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्याकडून त्यांचं अभिनंदन. टाळ्या वाजवा.